मित्रांनो, बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहे आणि आपण बाजरीचा, तुर्की बाजरीचा अनोखा प्रयोग केलेले सोमेश्वर मधील शेतकरी आहेत, त्यांना विचारूया काय प्रयोग होता तुमचा. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, मी सतीश सकुंडे, मुक्काम पोस्ट सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हे तुर्की जातीचं बियाणं आहे, हे गावरान जातीचं बियाणं आहे. साधारणतः हे जी जर आपण प्रत्यक्षिक पाहिलं तर ह्याची उंची साधारणतः 9 ते 10 फुटापर्यंत उंची वाढते, आणि कणसाची जर उंची पाहिली तर 2.5 ते 3 फुटापर्यंत ते उंची. आपल्याला जर सांगायचं म्हणलं हे आपण समोर, हे समोर जर बघताय हे प्रत्यक्षिक कृषी केंद्र बारामती या ठिकाणी आहे. ह्याचं जर सांगायचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर साधारण 9 ते 10 फुटापर्यंत उंची वाढते, आणि त्या ठिकाणी कणसाची उंची पाहिली आपण तर समोर लावलेलं आहे, 2.5 ते 3 फुटापर्यंत त्या कणसाची उंची वाढते. खायला अतिशय चांगली आहे, त्यामध्ये आपल्याला प्रोटीन असेल, फायबर असेल, लोह असेल, कॅल्शियम असेल, सुपूर्द असेल, अतिशय चांगल्या प्रकारे आहे. साधारणतः ह्या एकराचं उत्पन्न जर पाहिलं तर 35 ते 40 क्विंटलपर्यंत आपल्याला निघू शकतं, आणि निश्चित मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की निश्चित क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, आणि आपण शेतकऱ्यांनी जरूर हे तुर्की बाजरीचं प्लॉट घेऊन त्या ठिकाणी अधिकचं उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त पैसे मिळावं या ठिकाणी एवढी मी सांगू शकतो. हे बियाणं घेण्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक किंवा कुठे भेट? हे माझा संपर्क क्रमांक आहे तो 90 11 53 34 44 सोमेश्वर नगर, तालुका बारामती, या ठिकाणी आपल्याला बियाणं उपलब्ध होईल.